अमेजिंग डेकोरेशन झालेलं आहे. फूल है बहार का, रंग है गुलाब का, नन्नी मेरी जान है. थैंक यू थैंक यू का रे अस का रडालास तू मगापासून? आता तुझा बर्थडे कधी आहे? बर्थडे कधी आहे? अरे चा, इधर केक की सामग्री हो रही है. केक बनत आहे म्हणून रणवीर सकाळपासून रडतोय. आज तुझा बर्थडे आज का नाही? बऱ्याच दिवसांनी केक बनवत आहे. केक बनवत आहे. रसमलाई केक इज ऑन इट्स वे. नमस्कार मंडळी, याच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज या मॅडमची लेख एक 28 वर्षांची झालेल्या आहेत. त्याच्यासाठी करायलेच काय, स्वतःचं वय झालं असं म्हणून करायलं? नाही, तुझं वय झालं म्हणून असं करायला. मी पण म्हटलं, पप्पा मला विचारलं किती वर्षांची झाली सास, म्हटलं पप्पा 28 कम्प्लीट, 29 स्टार्ट. म्हटलं दोन आकडा आयुष्यातनं चाललं आता, याचं जास्त वाईट. 3 आल्यानंतर अजून वाईट वाटतं. एकदा 3 आल्यानंतर म्हटलं जाऊ दे, चला आता संपलं. दोन सगळे 20s इज व्हेरी एनर्जेटिक. एनर्जेटिक काय, आपण आहेस आज जन्म. आता पप्पांचं असं बघतो तरी लाईफ लॉंगच एनर्जेटिक राहणारच आहे. आणि तर आजचा नयूचा बर्थडे एकदम बेसिक सिम्पल सिम्पल आहे. आमच्या ठोंबोबरोबर जरा खेळायचं, जरा मस्त आवडीचं खाणं, आणि असंच कुठं बाहेर नाही जाणार आहे. पावसाळा सुरू आहे, गार पण आहे, लिटरली गारा आहेत असं. सो दॅट्स इट. आज आऊसाहेब आम्हाला मस्त डोसा सांबार चटणी आणि बटाट्याची भाजी असा ब्रेकफास्ट देणार आहे. हाय, हॅलो. अग बाई, आई ना वाय केल्यासारखं वाटायला. आय एम जस्ट वेटिंग कब बड़ी होके अपना अपने अपने आप से. शानी शानी माझी लेख. अगं बाई तू होय. अजून कस गे, लहान आहे की रे? ते लहान आहे रे पिल्लू अजून. हरवू दे. अमेझिंग डेकोरेशन झालेलं आहे. कसला वांड दिसाला नाही, मस्तच झालाय केक. म्हणजे दिसण्यावरून टेस्टला रसमलाई नेहमीच छान होतो. बट दिस इज लाईक नेक्स्ट लेवल, नेक्स्ट लेवल ब्रो. पप्पा बघा कसला तुफान केक झाला. माय गॉड, म्हणून सांगतोय काय गडिंगलज मध्ये मला वाटतं असं केक बनला. डेकोरेशन कसं वांड गेलं बघा की, वांडच आणि ते चव पण काय आठवड्यात. रसमलाई, रसमलाई केक छान असतोय आपला. आणि हे चॉकलेट दुसरा तो मँगोचा काय पण. हा हा हा, मँगो केक पण. रणवीर पिल्लू बघे की नाही, मॉन्जेनियस असू देत किंवा दुसरं कुठलं तर असू, सगळं खाऊन बघितलं आपण. अर्लियर इट वॉज ओके, आता त्यांचं स्टँडर्ड गेलं. सो दिस इज द बेस्ट स्टँडर्ड वॉट हे आवेज गेले. आणि हे पार्सल मागवले म्हणून सांगायचं. रेसिपी जाणार आहे की चॅनल वर? हा, रणवीर तू केक बघितलास पिल्लू? वाव, हात लावायचं नाही. हाऊ इज इट, कसं आहे डेकोरेशन? कसं आहे? ऑसम. आणि बर्थडे गर्ल साठी गरम गरम बिर्याणी आलेली आहे गुरुबाकींकडून. थँक्यू. तर बर्थडे गर्ल तयार झालेली आहे, अजून कोणीच तयार नाहीये बाकी.
पप्पा ऍक्च्युअली आम्ही इथे एका ठिकाणी चिकन बिर्याणी छान मिळते असं पप्पांच्या कॅन फ्रेंडनी सांगितलं, तर पप्पा ती बिर्याणी आणायला गेले आणि वहिनीचं वरती तिचं डेकोरेशन चालू आहे. रणवीर मला 10 वेळा येऊन मगापासून हळू आवाजात सांगून गेलाय, तू तुझ्या पतीचं डेकोरेशन करत आहे, वर चल असं तो मला हिंट्स देत आहे अधून मधून. आणि सिया आणि मी छान छान पिंक पिंक ड्रेस कॉम्बिनेशन करून तयार झालोय. आता मी तिच्यावर पहिला फोटो काढून घेणार आहे, ती तोपर्यंत जरा मूड मध्ये आहे तोपर्यंत, आणि नंतर मग काय मॅडम झोपला तरी चालेल. सो दॅट्स इट. आता हले हले दादू भाऊराया आमच्या दुकानात आहेत, येते वेळी जरा स्टार्टर टाईप मंचुरियन आणि चिली चिकन असं काहीतरी आणणार आहे. सो माईट बी त्याला अजून थोडासा वेळ लागेल यायला, मला भूक लागली आहे तर बिर्याणी आली असं विचार करते, बिर्याणी खाऊन घेऊ की काय. रणवीर ने केलाय रणवीर आता अत्तू सोबत म्हातारा होणार आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर नयन, हॅपी बर्थडे टू यू. अरे पहिला रणवीरला वा खरच छान छान बेटी का बर्थडे हर बार मनाया, बट सिया आने के बाद, पोती आने के बाद पहली बार, तो एक अलग खुशी. तो उसके लिए दो लाइनें हमारी बेटी के खातिर. नाजों से तू है पली, तू ही मेरी जान है, फूल है बहार का, रंग है गुलाब का, नन्नी मेरी जान है.
जन्मी बघा आमचा कितना केक खाओगे रे रस मलाई चढली वाटते केक चढलाय जरा केक में कुछ जरूर कुछ तो गड़बड़ है कितनी असलीस ग केक में रेड वाइन कम से कम रेड वाइन तो है येलो वाइन का येलो वाइन चला करा प्रचंड भूक लागलेली आहे आणि बिर्याणीचा वास तर उत्तम येत आहे तो पहिला यस मी सुरू करणार आहे बिर्याणी मस्त आहे A1 आणि परत नाव सांगते पण मला टेस्ट करून सांगायचं जर रॉयल ताज बिर्याणी श्री हरी निवास घाई कॉलनी गडिंग्लज आणि यांचे मोबाईल नंबर पण आहे नक्की ट्राय करा मस्त आहे एकदम छान तर नयूचा बर्थडे छान मस्त स्वीटली सेलिब्रेट झालेला आहे घरी सगळ्या घरच्यांबरोबर आणि मस्त गेला दिवस छान पोटोबा खुश आणि डेकोरेशन केक राहिला अजून माझं थोडं खायचं मी प्लेटमध्ये वर ठेवला कारण की रणवीर तरी आमचा असा कधी केक खाल्लंच नाही आहे एवढंच एक्सायटेड झालेला होतो ओवरऑलचा सकाळपासूनच एक्सायटेड आहे माझा बर्थडे आणि आत्तूचा बर्थडे करत साहेब आमचे खूप जास्त एक्सायटेड आहेत तर मस्त झाला प्लस ठोंबो बरोबर नेहूचा फर्स्ट बर्थडे तर अजून छान स्पेशल बर्थडे होता अँड दॅट्स इट त्याचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा आणि तुमच्या सगळ्यांच्या विशेषसाठी आधीच मी थँक्यू मला इन्स्टावरती पण बऱ्याच जणांचे मेसेजेस आले तर थँक्यू फॉर दोज विशेष आणि आज आता इंस्टाग्रामवरनं आठवलं आजच कोणीतरी माझ्या नावाचं फेक अकाउंट ओपन केलं आहे त्याच्यावरती आणि लोकांना मग काहीतरी फालतू मेसेज करून सांगतायत तर ते बऱ्याचदा असे फेक अकाउंट्स ओपन केले जातात आणि त्याच्यावरून मग लोकं एकतरी पैसे मागतात नाही तर माझ्या केसमध्ये माझ्या एक फ्रेंडला मेसेज आला की काहीतरी इन्फ्लुएन्सर आणि काहीतरी प्रमोशनल हे आहे आणि तुम्ही मला वोट करा काय अम्बॅसेडरशिप काहीतरी आणि यू जस्ट वोट फॉर मी ते वोट म्हणजे लिंक पाठवतो तुम्ही लिंक किंवा कशाईवर त्यांच्या क्लिक केलं की तुम्हाला तुमच्या आय डी पासवर्ड त्यांच्याशी शेअर होतं तुमचं अकाउंट हॅक केलं जाऊ शकतं तर काय लोकांना कामं नसतात आणि असले फालतू काहीतरी ओपन करत बसतात ठीक आहे मी स्टोरीज पण टाकली आहे इंस्टाग्राम अकाउंटवरती आणि बाकी सगळ्यांना पण टाकले की बाबा तुम्ही रिपोर्ट करा या अकाउंटला आणि आय होप जे कोणी फालतूगिरी करत आहे तर ते ब्लॉक होतील इंस्टाग्रामवरून एनीवेज कीपिंग द नेगेटिव्हिटी असाईड आजचा पॉझिटिव्ह डे छान गेला आज मला एक छानसा रील अपलोड करायचा होता पण वेळेअभावी नाही जमला तो आता उद्या मम्मा पप्पा देवदर्शन यायला मग आमचं दैवत आहे तर तिकडे जाणार आहे सो वहिनी मी आम्ही एकटे असणार आहे आणि दोन्ही बच्चा पार्टी जरा शांत झोपी गेल्यानंतर आम्ही एक छान छान रील शूट करून अपलोड करू तर स्टे ट्यून्ड अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस बर्थडे व्लॉग अँड सी यू इन नेक्स्ट व्लॉग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टेक केअर बाय बाय